आज लोकनायक मोटार चालक मालक संघ माल वाहतूकदार मेकॅनिक आणि मोटार कामगारांचा जिल्ह्याचा मेळावा उत्तम लोंढे साहेब गजीरजी मोमीन आणि मोहितजी शेख यांच्या नेतृत्वाखाली मला वाटतं जिल्ह्यामध्ये एवढा पहिला मोठा मेळावा झाला असेल असं मला या ठिकाणी वाटतं आणि म्हणून तिघांचंही लोंढेजी खजीरभाई मोहितजी तुमचं आणि तुमच्या टीमचं मनापासून कौतुकाने अभिनंदन करतो. मी उद्याच गेल्या गेल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माझं डिव्होलेटर मी तयार करेन की काही करा की माझ्या उजीरला एआरटीओचं कार्यालय झालं पाहिजे आणि 55 किंवा 56 नंबर माझ्या उजीरसाठी झाला पाहिजे ही मी आग्रही भूमिका त्या ठिकाणी मी मांडेन. हा शब्द सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्त तुम्हाला त्या ठिकाणी देतो आणि म्हणून तुम्हाला परत पुन्हा लातूरला जावं लागणार नाही याची सुद्धा काळजी मी त्या ठिकाणी घेतो. आरटीओ कडून तुम्ही प्रस्ताव तात्काळ त्या ठिकाणी कमिशनर ऑफिसला द्या. कमिशनर ऑफिसकडून ते सरकारकडे त्या ठिकाणी येईल. सरकारकडून ती फाईल मी मुख्यमंत्र्याकडे त्या ठिकाणी घेऊन जाईन आणि कसल्याही परिस्थितीमध्ये आग्रह करून मुख्यमंत्र्यांना विनंती करून आपण इथं नंबर आणल्याशिवाय म्हणजे जिल्ह्याची सुरुवात आपण आरटीओ ऑफिसमधून त्या ठिकाणी आपण करूया एवढा शब्द या ठिकाणी देतो. कार्यक्रम आयोजित करून माझ्या ज्ञानामध्ये तुम्ही जे भर घातलात त्याबद्दल मी तुमचेच आभार व्यक्त करतो. आता नाच लागला तुम्ही रुमाचा आता ती कधी करून आलो तेवढं मला झालं तुम्हाला. 3 मार्च 2024 को लोक नायक मोटर मालक चालक के संघ से एक जिला स्तरीय मेलावा लिया गया था और उस मेलावे में माननीय संजय भाऊ बंसोड़े साहब को हमने निवेदन किया था कि भाऊ के उदगीर और जलकोट में पासिंग और आरटीओ की परेशानी है कि लोगों को लातूर तक जाना आना पड़ रहा है. तो भाऊ उस तारीख प्रोग्राम में शब्द दिए थे कि मैं जल्द से जल्द तुम्हारा काम करूँगा कि आज 16 तारीख शाम को भाऊ ने GR ला के हमको बताया कि आज ये कार्यालय जल्द से जल्द उदगीर में होने वाला है. और हम लोक नायक मोटर मालक के संघ से भाव का मनपूर्वक आभार व्यक्त करते हैं. मोहित भाई हो, पाशा पठान हो, समीर भाई हो, हमारे उत्तम साहब लोंडे हो और हमारे टीम पूरे मैकेनिक टीम की ओर से और उदगीर मोटर मालक के संघ से हम मनपूर्वक आभार व्यक्त करते हैं सर. महाराष्ट्र के कैबिनेट मंत्री माननीय संजय भाऊ बनसोड़े साहब यांचा सर्व मोटर मालक चालक असोसिएशनच्या वतीने मी जाहिर आभार मानतो. कारण मागील 3 मार्चला सर्व मोटर मालक चालक संघटनेच्या वतीने एक मेळावा जिल्हास्तरीय मेळावा घेण्यात आला होता. यामध्ये सर्व चालक मालक असोसिएशन व सामान्य नागरिकांनी अशी मागणी केली होती की लातूरला जाणं येणं परवडत नाही त्याच्यात ड्रायव्हर असतील, किन्नर असतील, अजून सामान्य नागरिक असतील यांची जी अडचणी लक्षात ठेवून यांनी एक निवेदन केलं होतं. त्या निवेदनाची दखल माननीय संजयभाऊ बनसोडे साहेबांनी फक्त 15 दिवसात पूर्ण केलेली आहे आणि उपप्रादेशिक आरटीओ कार्यालय उदगीरला मंजूर केलेलं पत्र उदगीरला मिळालेलं आहे आणि आपला उदगीरचा जो नंबर आहे तो MH 55 असा नंबर आपल्याला मिळालेला आहे. मी सर्व उदगीरकरांच्या वतीने व या संघटनेच्या वतीने माननीय संजयभाऊ बनसोडे साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो. कारण एका गरीब जे आपलं उपजीविका जे रोज करून खातेत ड्रायव्हर असतील, किन्नर असतील, मोटर मालक असतील आणि याच्यामध्ये म्हणजे मोठे बी लोक असतील पण एक गरिबांची जे तळमळ आहे ती लक्षात ठेवून त्यांनी जो आरटीओ कार्यालय उदगीरला मंजूर केला आणि दुसरा जो निधी 15 कोटी असेल, दुसरा 161 कोटी असतील ते उदगीर शहरातील जे समस्या होती भुयारी नाल्याची तेसुद्धा आपण मंजूर केलात याबद्दल माननीय संजयभाऊ बनसोडे साहेबांचे मनपूर्वक आभार. गेली अनेक दिवसापासून उदगीर तथा जळकोट या तालुक्याची साधारण 135 गावातील लोकांची परिवहन कार्यालयातील कामकाजाबद्दल उदगीरवरून आणि जळकोटवरून लातूरला जाण्यासाठी साधारण 110 किलोमीटरचा प्रवास यांना सहन करावा लागत होता आणि ज्याच्यामुळे यांना आर्थिक नुकसानही होत होतं. दुसरी बाब की गेली अनेक दिवसापासून या कार्यालयाची मागणी उदगीर शहरामध्ये होती पण हे मागणी आता पण कुठल्याही नेत्याने लक्ष न देता या मागणीकडे दुर्लक्ष केलं तेव्हा माननीय संजय बनसोडे साहेबांनी ही बाब सर्वांच्या हिताची लक्षात घेऊन सर्वांना होणारा त्रास कमी करण्यासाठी उदगीर शहरामध्ये नवीन
उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाची स्थापना करून उदगीर येथील जनतेचे होणारा जो त्रास आहे तो त्रास कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या अनुषंगाने लागलेच उदगीर शहरामध्ये प्रादेशिक उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचीही स्थापना करून लागलेच इथं कामकाजाची सुरुवात करण्याची त्यांनी गवाही दिलेली आहे। धन्यवाद। उदगीर के अंदर जो उप प्रादेशिक परिवहन कार्यालय का मंजूरी मिली और उदगीर MH-55 की मंजूरी हमने हमारे कैबिनेट मंत्री आदरणीय संजय भाऊ बंसोड़े साहब ने ये मंजूरी दिलाई। इसके वजह और से मैं मेरे मोटर मालक चालक लोकनायक मोटर मालक चालक मैकेनिक एसोसिएशन संघ की ओर से हार्दिक अभिनंदन करना चाहता हूँ और हमारा टीम हमारे उत्तम साहब लोंडे संस्थापक अध्यक्ष हैं और उपाध्यक्ष हैं हमारे खेजर भाई मोमिन और मैं सचिव हूं और इस कार्य के अंदर मार्गदर्शन करने वाले महाराष्ट्र के राष्ट्रवादी कांग्रेस के प्रदेश सरचिटनीस तथा हमारे युवा नेते हमारे मित्र आदरणीय समीर भाई शेख माजी नगर सेवक, इन्होंने बहुत सारा सहयोग किया और ये जलकोट से लेके लातूर तक 100 किलोमीटर का अंतर होता था। ये साहब को हमने बताए, कैबिनेट मंत्री साहब को हमने बताए कि मंत्री साहब ये 100 किलोमीटर और उदगीर का 70 किलोमीटर अंतर ये लोगों को आर्थिक प्रॉब्लम करने वाला है और सारे चीज़ को तकलीफ दे रहा है। इसके वजह से तत्काल साहब ने लोकनायक मोटर मालक चालक संघ की मांगनी को मंजूर किया और मैं उस मांगनी का तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ।